समस्या तमोगुणी लक्षण श्रीराम। आता तमोगुण पहा, संसारात फार दुःख उत्पन्न झाले की खेद वाटतो किंवा फार क्रोध येतो तो तमोगुणानेच येतो। मग त्या क्रोधाच्या भरात माणूस माता पिता बंधू बहीण कांता यांनाही मारतो, वेळी दुसऱ्याचा प्राण घेतो किंवा स्वतः जीव देतो, पिशाच्याप्रमाणे वागतो, कितीही उपाय केले तरी आवरत नाही युद्धाची आवड, भांडणे लावून देण्याची आवड, अत्यंत निद्रेची कलहाची क्षुद्र प्राण्यांची हत्या करण्याची आवड, हे तमोगुणाचे लक्षण होय। स्त्रिया बालके ब्राह्मण गायी यांचा वध करणे, मनात ढूक धरून द्वेष धरून दुसऱ्याचे तळपट व्हावे अशी इच्छा धरून वागणे, भक्ती मोडावी देवालय बुडवावी फळझाडे तोडावी अग्निप्रलय करावा विष प्रयोग भूताटकी करावी असे तामसी माणसाला वाटत असते। कोणाचाही कळवळा न करता उन्मत्तपणे दुसऱ्यास त्रास देणे, तीर्थ देव वेद शास्त्र स्नान संध्या यांची नावड, वडिलांस त्रास देणे, कर्तव्य न करणे, स्मरणशक्ती नसणे, हा तमोगुणाचा होय, हा तमोगुणच होय। शीघ्रकोपी अति खाणारा मठ्ठपणे वागून राहणारा, चेटूक विद्या मल्लविद्या शस्त्रविद्या यांचा हव्यास असणारा, तीव्र देहदंड करून घेण्याचे नवस करणारा तमोगुणी होय। देवाला शिरकमळ वाहावे, मशालीने अंग भाजून घ्यावे, जिव्हा छेदून घ्यावी असे घोर नवस करणे, हा पण तमोगुणच। धरणे धरावे, उपोषण करून जीव ओवाळून आळवून घ्यावा, मौन राहावे, उगीच पडून राहावे, पुरून घ्यावे, नखे केस वाढवावे, हात कायम डोक्यावर उंच ठेवावे, नाना प्रकारे देहाला दुःख देऊन सकाम उपासना करावी किंवा देवमूर्ती रागाने फोडाव्यात, हाही तमोगुणच। समाजात धर्माच्या नावाखाली अनेक घोर उपासना चालतात पण त्या पतनासच कारण होतात, अशा कर्माने ही वाईट फळ प्राप्त होणारच, मोक्ष काही अशा मार्गाने मिळत नाही। जन्म मरणातून मुक्ती व्हावी यासाठी सत्वगुणच पाहिजे, त्याचे वर्णन पुढील समासात करतो इथे।